नमस्कार, मी शगुफ्ता शेख आणि तुम्ही पाहताय पोलीसनामा. बातमी आहे 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबतची. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे मनपा हद्दीतील 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीचं नियोजन करण्यात आलंय. पुण्यातील 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 40 केंद्रांवर 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्र तयार करण्यात आल्याची माहिती पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. औंद बाणेर क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील बाबूरावर गेंडबा शेळके दवाखाना औंद रोड, तसेच औंद कुटी रुग्णालय आणि सहदेव एकनाथ निमण हॉस्पिटल पाषाण येथे लस देण्यात येणार आहे. शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील डॉक्टर दळवी रुग्णालय शिवाजीनगर येथे लसीकरण सुरू असणार आहे. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय जनता वसाहत दवाखाना जनता वसाहत, तसेच शांताबाई खंडेराव खडसरे दवाखाना वडगाव आणि मुरलीधर लायगुडे दवाखाना वडगाव खुर्द येथे लस देण्यात येईल. वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मीनाताई ठाकरे हॉस्पिटल आणि हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती ख्वाजा गरीब नवाज दवाखाना मिठानगर येथे लस उपलब्ध असेल. कोंडवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय परिसरातील काशीनाथ अणाजी धनकवडे प्रसूतीगृह बालाजीनगर सुखसागर नगर दवाखाना राटी विहार मागे आणि माता रमाबाई आंबेडकर दवाखाना माईनगर येथे लसीकरण सुरू असेल. कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कमला नेहरू रुग्णालय मंगळवार पेठ आणि कलावती मावळे दवाखाना नारायण पेठ, तसेच मातोश्री रमाबाई आंबेडकर दवाखाना आंबिलोडा येथे लस देण्यात येईल. बिब्बेवाडी क्षेत्रीय कार्यालय येथील श्री सद्गुरु शंकर महाराज दवाखाना बिब्बेवाडी आणि स्वर्गवासी प्रेमचंद ओसवाल दवाखाना अप्पर इंदिरानगर, तसेच VIT युगपुरुष छत्रपती दवाखाना बिब्बेवाडी येथे लसीकरण मोहीम सुरू असेल. येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील भारतरत्न स्वर्गवासी राजीव गांधी रुग्णालय येरवडा आणि गेणबा तुकाराम म्हस्के दवाखाना कळस येथे लसीकरण सुरू असेल. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सुंदराबाई गणपतराऊ दवाखाना केळेवाडी आणि जयाबाई नानासाहेब सुतार हॉस्पिटल कोथरूड येथे लस तुम्ही घेऊ शकता. नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय येथील दामोदर रावजी गलांडे पाटील दवाखाना कल्याणी नगर आणि मीनाताई ठाकरे दवाखाना वडगाव शेरी येथे तुम्ही लस घेऊ शकता. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील ताडीवाला रोड दवाखाना, डॉक्टर नायडू सांसर्गिक रुग्णालय आणि BT कवडे रोड दवाखाना घोरपडीगाव येथे लस उपलब्ध असेल. धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय येथील रखमाबाई तुकाराम थोरवे दवाखाना जांभुळवाडी रोड आंबेगाव खुर्द आणि कैलासवासी शिवशंकर पोटे दवाखाना सहकारनगर, तसेच विलासराव तांबे दवाखाना धनकवडी येथे लस देण्यात येईल. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय येथील थरकुडे दवाखाना येरंडवणे बिंदू माधवराव दवाखाना आणि गोसावी वस्ती पृथक बराटे दवाखाना रामनगर गणपती माथा वारजे माळवाडी येथे लस देण्यात येईल. हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील दशरथ बळीराम भाणगिरे दवाखाना महम्मदवाडी सखाराम कुंडलिक कोंद्रे दवाखाना मुंडवा आणि अण्णासाहेब मगर दवाखाना हडपसर येथे लस उपलब्ध असणार आहे. भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय येथील मालती काची रुग्णालय सावित्रीबाई फुले प्रसूतीगृह गुरुवार पेठ, तसेच चंदुमामा सोनावणे प्रसूतीगृह येथे लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. तर या ठिकाणी पुणे शहरात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्र सुरू असणार आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.